माझ्या वडिलांचा विरोध होता, कारण माझे वडील शासकीय अधिकारी होते, उच्च पदस्थ होते, तेव्हाच एमपीएससी म्हणजे 74-75 सालचे एमपीएससी अधिकारी, त्यामध्ये प्रमोशन या शेवटी जेव्हा रिटायर झाले तेव्हा डेप्युटी कमिशनर होते नाशिक डिव्हिजनला, तर त्यांना वाटायचं की मी यूपीएससी करून आय एस व्हावं, कारण त्यांच्यावर फक्त एकच पद राहिलं होतं आय एस व्हायचं, कारण त्यांनी मला किस्सा सांगितलं होतं एक आय एस 23-24 वर्षाचं यंग पोर आय एस आय पी एस होतं आणि त्यांच्या हाताखाली 50-55 वर्षाचे अगदी रिटायरमेंट आलेली माणसं काम करतात, ती माणसं त्या कलेक्टरच्या केबिनमध्ये जातानाही घाम पोसतात आणि केबिनमधून बाहेर आल्यावरही घाम पोसतात, इतका त्या पदाचा धडारा असतो आणि इतक्या कमी वेळात तुम्हाला किती यू हॅव मेनी लॅडर्स टू क्लाइम, जो माणूस 24 वर्षी जेव्हा कलेक्टर होतो जेव्हा तो 60 रिटायर होईल तेव्हा तो कुठं असेल, त्यांचं पोस्टिंग दिल्लीला रॉमध्ये इकडे तिकडे पोस्टिंग होतात पुढे सारखं झालं, पण त्यांचा विरोध होता, आईचा मात्र मला सपोर्ट होता, म्हणजे रात्री तालमीवरनं घरी गेल्यावर दार काय ट्रिकनं उघडं ठेवायचं की जेणेकरून मी कळलं नाही पाहिजे मी कधी आलोय घरी, म्हणजे मी कितीही वाजता आलो तरी सांगायचं 8 झाला, कारण माझ्या वडील सकाळी 3 उठायचे आणि 7:30-7 झोपायचे, ते दोनदा जेवायचे, एकदा 9:15 एकदा 6:30 दिवसभर पाणी नाही काही नाही काही नाही काही नाही घ्यायचं, तर त्या तो एकदम कट्टर असा शिस्तीचा माणूस आणि माझी थोडी कलावंत मनाशी, तर त्याच्यामुळे ते होतो, बाकी भावंडांना तेव्हा काही सेव नव्हताच मलाच नव्हतं मोठं, फक्त त्या सपोर्टमुळे बाहेर पडलो, पण बरेच वर्ष माझ्या एवढे माझ्याशी बोलत नव्हते, ते पाठीमागे सांगायचं तिला की अजूनही वेळ, माझ्या आईला सांगायचं की अजूनही वेळ गेलेली नाही, त्याला सांग यूपीएससी कर काय वय आहे अजून काय एवढं काही झालेलं नाही, पण मी पडलो तिथून बाहेर, पण जेव्हा नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा माझा पहिला सिनेमा आला त्यानंतर जेव्हा लोकांनी माझ्या सह्या घेतल्या त्या दिवसापासून ते माझ्याशी बोलायला लागले असं, तर आणि नंतर मग जसं जसं प्रगती होत गेली मालिका वगैरे येत गेल्या नंतर त्यांना मिलिंद शिंदेचे वडील म्हणायला लागले लोक, आणि कुठल्याही बापासाठी फार मोठी गोष्ट असते आपल्या मुलाच्या नावानं आपली ओळख व्हावी, इंद्र हेरे आणि नंतर आम्ही दोघांनी सलग 9 सिनेमे केले, म्हणजे पहिले 9 सिनेमे त्याचा बायोडाटा आणि माझा बायोडाटा बरोबर सेम होता, मग तुम्ही अजूनही माझं नाव सर्च करा बाजूला गजेंद्रचा फोटो असतो की यू ऑल्सो सर्च आल्सो सर्च मध्ये त्याचा पहिला असतो, हा बाजूला त्याचा फोटो असतो, तर त्याच्यामुळे पहिलं बायोडाटा आमचा तोच होता, त्याच्यामुळे सलग 9 सिनेमे, बरं गजेंद्रचा स्पीड जो आहे सिनेमा करण्याचा तो वर्षाला 3-2 असा आहे किंवा जास्तही असतं, आता तो फार गिफ्टेड माणूस आहे, त्याच्यामुळे ती तिकडनं एक रक्कम सारखी येत होती आणि त्यामुळे ते एक हे झालं, मी आता माझ्यामध्ये माझ्याकडे 2 गाड्या होत्या तेव्हा मी गजेंद्र सारखं म्हणत असे की या 2 गाड्यापैकी 1 गाडी तुझी आहे कधीही घेऊन जा, कारण त्या पैशातनं मला हे सगळं घेता आलं, त्यामुळे ती बरोबर गणित जमली, आणि मग सिरियल जसं कोणीतरी म्हटलं बघायचं की सिरियलनी एक रक्कम महिन्याच्या महिन्यासारखी येते तुम्हाला, महिन्याच्या महिन्याला तुमचा चेक येतो आणि तुम्ही गोष्टी प्लॅन करू शकता की मला वर्षभर ही सिरियल चालली तर मी एखादं घर घेईन मी एखादी गाडी घेईन किंवा आणखीन काय तुम्ही फार्म हाऊस काहीही प्लॅन करू शकता, पण ती फिक्स्ड अमाऊंट, पण वर्षभर टिकेल असा ट्रॅक पाहिजे आणि वर्षभर टिकेल असा ट्रॅक तुम्हाला करता आला पाहिजे, तुम्हाला टीआरपी नसेल किंवा तुम्हाला बघण्यात लोकांना इंटरेस्ट नसेल, आता मी नवीन ऐकले ते खरं की कुठे मला माहित नाही, पूर्वी मालिकांचे टीआरपी होते की या मालिकेला इतका इतका प्रेक्षक वर्ग आहे किंवा हे आहे, आता आर्टिस्टचे टीआरपी की आर्टिस्टला किती वेळ लोक बघतात, वेन ही इज ऑन द स्क्रीन इज ही वॉचेबल, तर त्याच्यावर सुद्धा आहे, अँड मग देन यू आर इन डिमांड ऑर नॉट इन डिमांड। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।